नमस्कार, मी अंजली। तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या अंजलीज फूड मेनिया चॅनलमध्ये। आज आपण रव्यापासून मेदूवडे कसे बनवायचे ते पाहणार आहोत। सकाळची आपली घाईगडबड असते आणि त्यामध्ये सगळ्यात सोप्पा आणि पटकन होणारा असा हा नाश्ता आहे। त्या जास्त वेळ आपल्याला याची वाट देखील पाहायची नाही आहे। फटाफट मिश्रण मिक्स करून पटकन असे होणारे हे वडे आहेत। चला तर मग सुरुवात करूया। रव्यापासून आपल्याला जे मेदूवडे बनवायचे आहेत त्याच्यासाठी मी इथे एक बाउल बारीक रवा घेतला आहे। जाड रवा तुमच्याकडे असेल तरी देखील चालेल। त्यानंतर एक लहान वाटी दही घेतला आहे। त्यानंतर कोथिंबीर, 2 ते 3 हिरव्या मिरच्या, थोडं आलं, 1 इंच भर आलं। आता आपल्याला काय करायचं आहे की कोथिंबीर, हिरव्या मिरच्या आणि आलं हे आपण मिक्सरमधून वाटून घेऊयात आणि मग नंतर मिश्रण तयार करूयात। आता आपण काय करूयात, एका मोठ्या बाउलमध्ये हा जो एक वाटी रवा आपण घेतला आहे तो घालूयात। आपल्याला हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर त्याच्यामध्ये हे एक वाटी दही घालूयात। दही तुमचं जेवढं आंबट असेल तेवढं टेस्ट चांगली येईल त्याला, कारण आपण याला जास्त वेळ भिजवत ठेवणार नाही आहोत। त्यानंतर चवीनुसार मीठ घालूयात यामध्ये आणि हे जे आपण आलं, मिरची आणि कोथिंबीरचं वाटण केलं आहे ते आपण याच्यामध्ये ॲड करूयात। आता आपण याला व्यवस्थित सर्व मिक्स करून घेऊयात। तुम्हाला जर बॅटर जास्त घट्ट वाटत असेल तर तुम्ही थोडंसं पाणी याच्यामध्ये ॲड करू शकता। फक्त आपल्याला जास्त पातळ नाही करायचं, जसं इडलीचं बॅटर आपण बनवतो त्याप्रमाणे नाही करायचे, कारण आपल्याला याचे वडे बनवायचे आहेत। तर त्या हिशोबाने तुम्ही त्याच्यामध्ये पाणी ॲड करा। तर आपलं पीठ इथे तयार आहे। त्याच्यामध्ये आपण 2 पिंच इतका खाण्याचा सोडा, बेकिंग सोडा आपण घालूयात। बेकिंग सोड्याऐवजी तुम्ही इनो घातला तरी देखील चालेल। त्याच्यावरती थोडं पाणी ॲड करून पुन्हा एकदा सर्व मिश्रण मिक्स करून घेऊयात व्यवस्थित। हे बघा, इथे अशा कन्सिस्टन्सीमध्ये हे बॅटर मिश्रण आपलं तयार आहे। तर याला इथे 5 मिनिट आपण असंच ठेवून देऊया आणि एका पॅनमध्ये आपण तेल गरम करायला ठेवूयात। इथे आता मी एका पॅनमध्ये तेल गरम करायला ठेवलं आहे। आपलं तेल गरम झालं की आपण या बॅटरचे वडे बनवून त्याच्यामध्ये सोडणार आहोत। तुम्ही हे वडे एखाद्या वाटीवरती, वाटीची जी मागची साईड असते त्याला थोडंसं तेल लावून त्याच्यावरती थापून मग तेलात सोडले तरी चालतील, किंवा हातावर बनवून ते तेलामध्ये फ्राय करायला सोडले तरी चालतील। तर मी शक्यतो हातावर बनवते। तर तुम्हाला जर भीती वाटत असेल सोडताना तेल वगैरे उडेल तर तुम्ही वाटी किंवा आपला खोलगट जो चमचा असतो, पळी असते, त्याच्या बॅक साईडला थोडंसं तेल लावून त्याच्यावरती तो वडा थापून तो डायरेक्टली तेलामध्ये तुम्ही सोडू शकता। इथे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे तुमच्याकडे जर पळी असेल, भाजी आपण जे भाजी काढण्यासाठी वापरतो, तर त्याच्या बॅक साईडला मागच्या बाजूला अशा प्रकारे थोडं तेल लावून त्याच्यावरती मी वडा असा बनवून घेतला आहे। तर हे आपल्याला असंच उपडा करून तेलामध्ये थोडंसं धरून ठेवायचं, थोडा वेळ तो आपोआप सुटून जाईल। हे बघा, आता याला आपण शॅलो फ्राय करून घेऊयात मीडियम गॅसवरती। मीडियम फ्लेम करून याला आपण शॅलो फ्राय करूयात। हे बघा, एका बाजूने आता व्यवस्थित छान गोल्डन ब्राऊन असा कलर आला आहे। आता मी दुसरी बाजू याची पलटली आहे। आता दुसऱ्या बाजूने देखील आपण छान असा गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत, हे बघा आलाच, अजिबात याला वेळ लागत नाही। तुम्हाला सकाळची घाई असेल आणि मुलांना वगैरे नाश्ता पटकन द्यायचा आहे
असं जर मुलं घाई करत असतील नाश्त्यासाठी, तर अशा प्रकारचे पदार्थ, पटकन होणारे पदार्थ हे सकाळसाठी बेटर ऑप्शन आहे. हे बघा किती छान असा वडा आपला इथे तयार आहे. आपण काढून घेऊया आणि याप्रमाणेच आपण बाकीचे वडे देखील करून घेऊ. अजिबात या वड्यांना वेळ, म्हणजे जसं आपण भजी केल्यावर जसं आपल्याला थांबावं लागतं त्याप्रमाणे थांबण्याची अजिबात इथे गरज नाही आहे. एक 2 मिनटामध्ये फटाफट होऊन जात आहेत हे वडे. एकदम सोपी पद्धत. आणि जेव्हा पण आपली इच्छा होईल की आपल्याला वडे खायचे आहेत मेदू वडे, तर डाळ भिजत घाला, तांदूळ भिजत घाला, मग ते वाटा. लेंधी एवढी लांब प्रोसिजर करण्यापेक्षा हे झटकन रवा भिजवला दह्यामध्ये, त्याच्यामध्ये हिरवी मिरची वगैरे टाकली आणि पटकन वडे बनवले. बस आहा, एकदम टेस्टी असा नाश्ता सकाळी पटकन आपल्याला खायला म्हणजे मिळेल. त्यामुळे तुम्ही या प्रकारचे वडे नक्की ट्राय करून पहा. हे बघा आपला दुसरा देखील वडा इथे झालेला आहे, आपण काढून घेऊया. अशा प्रकारे सर्व वडे मी बनवून घेते. इथे माझे फक्त 5 मिनटामध्ये 6-7 वडे फ्राय करून झाले आहेत. त्यानंतर मी एका वेळेस एकच वडा सोडला त्यामुळे मला 5 मिनटं लागली. जर तुमची कढई मोठी असेल तर तुम्ही एका वेळेस 2-3 वडे सोडू शकता आणि फक्त 5 मिनटामध्ये ते फ्राय होऊन तयार होतात. तर एकदम कमी वेळात पटकन होणारा असा सकाळचा ब्रेकफास्ट, किंवा तुम्ही संध्याकाळी हेवी काही जेवण्यापेक्षा असं रव्यापासून बनवलेले पदार्थ खाल्ले तर पोट देखील भरेल आणि एक खूपच छान असा टेस्टी नाश्ता देखील भेटेल. तर इथे आपले रव्यापासून बनवलेले मेदू वडे तयार आहेत, छान असे क्रिस्पी झाले आहेत, तुम्ही पाहू शकता. तर रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.